नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या हॉटेल व्यवसायांविषयी माहिती तर देतोच, पण असा प्रश्न अनेकांना असतो की कुठला तरी नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, नवीन व्यवसायातून नफा कमवायचा आहे, पण व्यवसाय कुठला करायचा याच्याबद्दल खूप प्रश्न पडतो। आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आज कागल MIDC मध्ये आलेलो आहे। आणि या ठिकाणी आल्यानंतर आदिनाथ सर आहेत, त्यांनी एक छान पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस कशा पद्धतीनं करायचे, त्याला काय मशिनरी लागतात, हा बिझनेस चालू केलेला आहे। आणि याबद्दलच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। हा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हा माझा हेतू आहे, आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचून त्याचा तुम्ही अभ्यास घ्या, व्यवस्थित पद्धतीनं माहिती घ्या, आणि मग त्यानंतरच वेगळा व्यवसाय करण्याचा निर्णय घ्या, असं मला तुम्हाला सांगायचं आहे। चला तर मग बघूया आदिनाथ सर काय सांगतायत, काय माहिती देतायत, आणि कशा पद्धतीनं त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे। आपण आता बघणार आहोत, हे गोलवाटीचं मिशन आहे, यामध्ये आपण कशाप्रकारे हे मटेरियल तयार होतं आहे, आणि कशाप्रकारे कच्चं मटेरियल घ्यायचं आहे, आणि कशाप्रकारे पक्कं मटेरियल आपल्या कंपनीमध्ये जमा करायचं आहे, या प्रकारे काय असेल ते प्रोसेस बघू। हे मिशन कशाप्रकारे काम करते यात तुम्हाला बघू। काय स्टार्ट आणि स्टॉप एवढंच दोन बटन? हो, दोनच बटन। एका साईडचे होतात त्याच्यामध्ये? हो, त्यात आपण ते काढण्यावर आहे। प्रॅक्टिस स्पीड वाढेल का आपलं? हो, वाढते ते, प्रॅक्टिस वाढते ते। अशा प्रकारे काय असेल ते वाते आपल्या तयार होतात, त्या अशा प्रकारे आपल्यापाशी पॅकिंग वगैरे अशा प्रकारे पॅकिंग करून काय असेल ते आपल्यापाशी जमा करायचं मटेरियल स्टँडर्ड आता तयार झालेलं। हां, हे अशा प्रकारे तुम्ही काय असेल ते घरामध्ये तयार करून परत आपल्या कंपनीमध्ये जमा करायचं। ओके, हे मशीन किती रुपये लागते? हे मशीनची किंमत 40,000 रुपये। 40,000 घेत असताना कच्चं मटेरियल 300 रुपयाने घ्यायचं, देत असताना 500 रुपयाने जमा करायचं। बरं, ह्या मशीनची किंमत 40,000 रुपये आहे, घेत असताना 300 रुपयाने घ्यायचं आहे, देत असताना 500 रुपयाने द्यायचं आहे। रॉ मटेरियल कच्चं मटेरियल 40,000 मशीनचे वेगळे द्यायचे? हां, 40,000 काय असेल। नमस्कार मित्रांनो, हे मिशन लांब वातीचं आहे, हे अशा प्रकारे वर्क करते, हे दाखवतो तुम्हाला। त्यामध्ये स्पीड पण असते, जशा प्रकारे तुम्हाला स्पीड लागणार आहे तशा प्रकारे ती स्पीड लावून घ्यायचं तुम्ही। आणि हे कसलं बटन आहे मोठं? त्यामध्ये ज्यावेळी मिशन तापते वगैरे ते फॅन वगैरे चालू करायचा, हीटर आहे, इथून काय असेल ते पॅकिंग होते इथून। ओके, अशा प्रकारे तीन बोट कटिंग करून, तीन बोटांचं माप ठेवायचं? हा, तीन बोट कटिंग करून आपल्याला असं दुसरं काही करायची गरज नाही। ह्यामध्ये असं तीन बोट कटिंग करून ठेवायचं, ह्यामधून काय असेल ते प्रोडक्शन बाहेर पडते इकडून। हा, ते तयार झालेलं मटेरियल हे अशा प्रकारे पॅकिंग करायचं आहे। किती रुपयाला आहे मशीन? हे 70,000 मशीन आहे। 70,000 मेंटेनन्स वगैरे कसं काय काय असतो? एकदा एक वर्षापर्यंत काय झालं तरी बाबा काय असेल ते मेंटेनन्स आपण फ्रीमध्ये करून देणार। ओके, आणि ह्याचं कन्झम्पशन किती होतं लाईटचं? ह्याला हे 8 वॅटचं मशीन आहे। 8 वॅट म्हणजे कंटिन्यू जरी 8 तास चालू ठेवला जात तर महिन्याला एक 40-50 रुपये बिल येणार आहे। बरं, आणि रॉ मटेरियल जे देणार आहे तुम्ही ते कसं देणार आहे? हो, हे अशा प्रकारे रॉ मटेरियल असतंय, अशा प्रकारे। ओके, हे अशा प्रकारे रॉ मटेरियल असते, हे 1 किलो 300 रुपयाने घ्यायचं आहे, आणि 1 किलो 600 रुपयाने जमा करायचं आहे आपल्या। ओके, जो काय मधला असेल तो आमचा फायदा। हां, मजुरी? हां, एका तासाला 1 kg तयार होतो ह्यामध्ये। 1 किलो एका तासाला वाती तयार? हां, वाती तयार होतात, त्यानुसार तुम्ही दिवसभरामध्ये 7 ते 8 kg काढू शकता ह्यामध्ये। हे अशा प्रकारे लास्ट प्रोडक्शन असं तयार होतं आहे, अशा प्रकारे पॅकिंग करायचं आहे, आणि आपल्या कंपनीमध्ये आणून जमा करायचं। पिशवी वगैरे पण देणार? हो, सगळं काय असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटणार आहे ह्यामध्ये। कापूर मशीनबद्दल तुम्हाला आता माहिती सांगतो मी। कापूर मशीनची किंमत 1.5 लाख रुपये आहे बायबॅकमध्ये, घेत असताना कच्चं मटेरियल हे 1200 रुपयाने घ्यायचं आहे, देत असताना 1250 रिटर्न द्यायचं आहे। ह्यामध्ये 8 तासाला 60 ते 70 kg आपलं मशीन हे तयार करतं आहे, ह्याला लाईट कंजक्शन 7 ते 8 वॅट लागते।
पेपर पावडर। तर आपल्या बरोबर आहेत आदिनाथ सर, तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की हा व्यवसाय नेमका कसा चालू झाला। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदिनाथ घुडगिरे, कागल फाईव्ह स्टार एमआरएसमधून। ही कंपनी गेले 10 वर्षे कार्यरत आहे। यामध्ये आपण मिशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे। यामध्ये घरगुती व्यवसायासाठी ज्या मिशनरी लागतात त्या मिशनरी आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो आहे। यामध्ये बारक्या असू द्यात किंवा मोठ्या असू द्यात अशा प्रकारे मिशनरी आपण मॅन्युफॅक्चरिंग होतात आपल्यापाशी। एकूण किती मशीन्स आहेत आपल्याकडं व्हरायटीच्या? ह्यामध्ये आपण 40,000 पासून ते जवळपास 1.5 लाखापर्यंत आपल्यापाशी मिशनऱ्या तयार होतात। हे अशा प्रकारे आपला करार असतो आहे। हे अशा प्रकारे कस्टमरांचे जे करार आहेत अशा प्रकारे आपण ठेवलेलं आहे एका फाईलमध्ये की बाबा लिहून देणारा काय केलं पाहिजे, लिहून घेणारा काय केलं पाहिजे, सगळे मुद्दा असतात ह्या करारामध्ये। की बाबा एजी एंटरप्राइजेस हे 5 वर्षापर्यंत मटेरियल दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे, कस्टमरला वेळच्या वेळी पेमेंट दिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सगळे मुद्दे ह्यामध्ये असतात। की बाबा कस्टमर काय केलं पाहिजे, एजी एंटरप्राइजेस काय केलं पाहिजे, सगळं ह्या करारपत्रामध्ये लिहिलेलं असतं, लिखित असतं। आणि याचा खर्च कराराचा वगैरे का असेल ते मिशनसोबत, ते म्हणजे जे पैसे दिलेले असते मिशन बरोबर त्यामध्ये सगळ्या गोष्टी केल्या जातात। ह्या करार वगैरे सगळ्या गोष्टी त्यामध्ये दिलेल्या असतात। आतापर्यंत आपल्यापाशी 100 च्या वर कस्टमर आहेत। ती घरामध्ये हो ह्या साईडला, कोकण साईडला, सिंधुदुर्ग, आजरा, नंतर कणकवली ह्या साईडला भरपूर कस्टमर आहेत आपले। त्यामध्ये आपण ती कोण 1 वर्ष केलेला आहे, कोण 2 वर्ष केलेला आहे, कोण 6 वर्ष केलेला आहे, अशा प्रकारे कस्टमर जे आजपर्यंत जोडलेले आहेत आपल्यापाशी त्यांना वेळच्या वेळी पेमेंट देणे, वेळच्या वेळी मटेरियल घेणे, कच्चं मटेरियल देणे घेणे सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतात। माझं नाव विजय माने। ओके, आणि आता किती वर्ष तुम्ही पेन्सिलचं बनवायचं? 2022 पासून माझी सुरुवात आहे। आत्तापर्यंत काम म्हणजे आपलं घरगुती बसून इन्कम मिळणं पण हे महत्त्वाचं आहे आणि वेळ जाणं पण हे पण महत्त्वाचं आहे। तर आपल्या आठवड्याला कमीत कमी 2 लॉट आपले जातात, आठवड्याला 7-7.5 ते 6,000 रुपये आपलं मिळतात। हा वेळच्या वेळेला पेन्सिल म्हणजे घेऊन यायला लागतात आणि नेऊन द्यायला लागतात। असं नाही नाही, 10-11 दिवसांनी पेमेंट मिळतं आपल्याला। 11 दिवसांनी पेमेंट मिळतं। आणि इन्व्हेस्टमेंट किती? इन्व्हेस्टमेंट माझी सर्वसाधारण 70,000 रुपये आहे। 70,000 म्हणजे खेळचं भांडवल 10,000 आणि मशीनची किंमत 60,000। ओके, आता कितीपर्यंत निघालं तुमचं इन्व्हेस्टमेंट? इन्व्हेस्टमेंट माझे जवळजवळ 70-80,000 मिळाले। पूर्ण इन्व्हेस्टमेंट निघाली? इन्व्हेस्टमेंट निघाली। ठीक आहे, आता कसं करता दाखवा? आता हे पेन्सिल माउंट केलं, या पेन्सिल माउंट केल्यानंतर पहिला पेन्सिल माउंट करून घ्यायचं, हां माउंट करून घ्यायच्या, त्यानंतर हे ब्रशिंग करायचं म्हणजे ह्याला गम लागतो। ओके, की आपली मशीन आहे, मशीनमध्ये रोटरला लावायची, हे मॅग्नेट आहे, याला त्याला पण मॅग्नेट आहे, रोटरला पण मॅग्नेट आहे, आतमध्ये पावडर वगैरे आहे। हे झाकण लावलं, बटन चालू केलं, आपोआप चिकटते। कसली पावडर असते ती? वेल्वेट पावडर। वेल्वेट पावडर। आणि किती वेळ करायला लागते असं? 30 सेकंद। 30 सेकंद। टायमर आहे? आपोआप टायमर नाही, टायमर आहे। ओके, सेकंड पण तिथे काउंट होतात। हां, 30 सेकंद झाले काढायचं। जाद लागलेली पावडर खाली करायची, या पद्धतीचं पेन्सिल तयार होते। रिजेक्ट वगैरे होतात का? रिजेक्ट होतात, थोडेफार होतात। किती होतात? आपल्या करण्यावर अवलंबून आहे सर्वसाधारण। ओके, 5 ते 7 तास करतो। 5-7 तास काम करतो। किती रुपयाला मिळते तुम्हाला? हे 4,730 रुपयाला 3,000, ते आपल्याला 9,000 मिळतात। समजा तुमच्याकडे मटेरियल आलं नाही, पोचलं नाही, तर त्या मशीनचा वापर करून स्वतः व्यवसाय करू शकतात का ते? आपल्याकडनं जर मटेरियल मिळत नसलं तुम्हाला तर स्वतःही सुद्धा मार्केट करू शकता तुम्ही। जे मार्केट कशा प्रकारे करायचं आहे, काय करायचं आहे, ह्या व्यवसायासुद्धामध्ये आपण तुम्हाला ते प्रोडक्शन करून देणार ते। ओके, रॉ मटेरियल कुठून मिळतं वगैरे त्याची माहिती सगळं तुम्हाला दाखवणार की बाबा रॉ मटेरियल कुठून घ्यायचं, ते कुठं सेल करायचं, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जाणार ते। 88-88-077-543 ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इतर माहिती घेऊ शकता सा।